मित्रांनो, आजकाल मोबाईल तर सर्वांकडेच आहे. आपण दिवसभरात अनेकांशी मोबाईलवर बोलत असतो. बोलताना सुरुवात आपण हॅलो या इंग्रजी शब्दाने करत असतो, पण हॅलो व्यतिरिक्त किती शब्द आणि किती वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलतो. आपण सुरुवातच इंग्रजीने करतो आणि नंतर फक्त मराठीमध्ये बोलतो. समजा तुम्हाला कॉल आला आणि तिकडून असे वाक्य आले, हॅलो मे आय स्पीक विथ जॉन, तर या वाक्याला तुमचा रिप्लाय काय असेल? याचप्रमाणे कोण बोलत आहे, कोण पाहिजे, रॉंग नंबर, आवाज येत नाही आहे, अशा वाक्यांना इंग्रजीमध्ये बोलायचे असल्यास काय म्हणाल? आता जो व्यक्ती इंग्लिश शिकत आहे त्याला एवढे तर माहीत असायलाच पाहिजे. हॅलो एव्हरीवन, वेलकम, दिस इज प्रेम फ्रॉम इंग्लिश गुरु अकॅडमी, स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मोबाईल आणि कॉलिंगचे रिलेटेड शब्द आणि वाक्य जे तुम्हाला फोनवर इंग्लिश बोलण्यासाठी मदत करतील. सो लेट्स स्पीक ऑन कॉल. या व्हिडिओमध्ये आपण कॉल करण्यापासून ते कॉल ठेवण्यापर्यंत वर्ड्स आणि वाक्य शिकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला कोणाला कॉल करायचा असेल तर त्यासाठी मेक अ कॉल याचा वापर तुम्ही करू शकता. उदाहरण, मला कॉल करायचा आहे, आय वॉन्ट टू मेक अ कॉल. त्याला कॉल कर, यासाठी तुम्ही कॉल हिम किंवा डायल हिज नंबर किंवा मेक अ कॉल टू हिम असे म्हणू शकता. तुम्हाला जर कॉल आला तर तुम्ही म्हणणार आय गॉट अ कॉल, किंवा माय मोबाईल इज रिंगिंग, किंवा समबडी इज कॉलिंग मी. कॉल उचलणे यासाठी शब्द आहे टेक अ कॉल, किंवा रिसीव अ कॉल, किंवा अँसर अ कॉल. जर तुम्हाला फॉर्मल कॉल करायचा असेल, सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये काम करता आणि तुम्हाला कस्टमरला कॉल करायचा आहे, तर सुरुवात हाय किंवा हॅलोने करा आणि त्यानंतर या दोन वाक्यांपैकी एक वाक्य वापरा. मी माझे नाव आणि माझ्या क्लासचे नाव वापरणार आहे. तुम्ही तुमचे नाव आणि तुमच्या कंपनीचे किंवा इन्स्टिट्यूशनचे नाव वापरू शकता. हाय, दिस इज प्रेम फ्रॉम इंग्लिश गुरु अकॅडमी, किंवा हॅलो माय नेम इज प्रेम, आय एम कॉलिंग फ्रॉम इंग्लिश गुरु अकॅडमी. जर तुम्ही मित्राशी बोलत असाल, म्हणजेच इनफॉर्मल कॉल असेल, तर तुम्ही हे वाक्य वापरू शकता, हाय जॉन, किंवा हे जॉन इट्स प्रेम. त्यानंतर इनफॉर्मल कॉलमध्ये ग्रीट करणे अपेक्षित असते. वरील वाक्यानंतर तुम्ही ग्रीट करू शकता, हे जॉन इट्स प्रेम, हाव आर यू, किंवा हाऊ इज इट गोईंग, किंवा व्हॉट्सअप. त्यानंतर मला जॉनशी बोलायचे आहे असे म्हणायचे असेल तर मे आय स्पीक टू जॉन हे वाक्य वापरा, किंवा कुड आय स्पीक विथ जॉन प्लीज, किंवा आय वुड लाईक टू स्पीक विथ जॉन प्लीज. वरील सेंटेन्सेस फॉर्मल सिच्युएशनमध्ये वापरले जातात. जर कॉल इनफॉर्मल असेल तर ही वाक्य वापरा, हॅलो इज जॉन देअर, जॉन आहे का, कॅन आय टॉक टू जॉन. यानंतर तुम्हाला कॉल करण्याचे कारण सांगावे लागेल, त्यासाठी ही वाक्य वापरा, आय एम कॉलिंग टू आस्क अबाउट, आणि त्यानंतर तुमचे कारण, आय जस्ट वॉन्टेड टू आस्क, आणि त्यानंतर कॉल करण्याचे कारण. जर तुम्हाला ज्याच्याशी बोलायचे आहे तो अवेलेबल नसेल तर तुम्हाला ही वाक्य वापरावे लागतील, तो केव्हा येईल, व्हेन विल ही बी बॅक, मी केव्हा कॉल करू, व्हेन वुड बी अ गुड टाईम टू कॉल. कृपया तुम्ही सांगाल का की तो केव्हा येईल? Could you please tell me when he will be back? त्याला मला कॉल करायला सांगा. Please ask him to call me back. कृपया त्याला सांगा की मला त्याला भेटायचं आहे. Please let him know that I would like to meet him. आता बघूया की जर तुम्हाला कॉल आला तर तुम्ही कोणती वाक्य वापरणार. फॉर्मल सिच्युएशनसाठी हॅलो, गुड मॉर्निंग, किंवा गुड आफ्टरनून, प्रेम स्पीकिंग, हाऊ मे आय हेल्प यू, किंवा हॅलो दिस इज प्रेम, हाऊ मे आय हेल्प यू, वॉट कॅन आय डू फॉर यू. जर कॉलरने स्वतःचा परिचय दिला नसेल तर त्याचे नाव विचारण्यासाठी पुढील वाक्य वापरा, आपण कोण बोलत आहात, हु इज कॉलिंग, मे आय आस्क हु इज कॉलिंग, कुड आय आस्क हु इज कॉलिंग, मे आय नो युअर नेम प्लीज. आपण कुठून बोलत आहात, वेअर आर यू कॉलिंग फ्रॉम.
आता कॉलवर बोलताना वापरली जाणारी एक्सप्रेशन्स किंवा फ्रेजेस बघू. पहिली फ्रेज आहे प्लीज होल्ड. ही फ्रेज तुम्ही कॉलरला होल्डवर थांबा असे सांगण्यासाठी वापरू शकता. जर कॉलरला दुसऱ्याशी बोलायचे असेल तर जस्ट अ मोमेंट, होल्ड ऑन, हँग ऑन अ सेकंड ही वाक्य वापरा. आता काही महत्त्वाचे वाक्य बघूया. तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही आहे. सॉरी, आय कांट हिअर यू व्हेरी वेल. कृपया थोडे मोठ्याने बोला. कुड यू स्पीक अ लिटिल मोर लाऊडली. जर तुम्हाला कॉलरने म्हटलेले ऐकू आले नाही तर ते वाक्य रिपीट करण्यासाठी कुड यू प्लीज रिपीट दॅट असे म्हणू शकता. आणखी काही वाक्य बघू. तुमचा आवाज येत नाही आहे. यू आर ब्रेकिंग अप. कॅन यू से दॅट अगेन. आय एम सॉरी, व्हॉट वॉज दॅट. आय डिडंट कॅच व्हॉट यू जस्ट सेड. आता बघूया कॉल ठेवताना काय म्हणायचे आहे. एनिवे, टॉक टू यू लेटर. आय शुड गो नाव. आय हॅव टू गो नाव. टेक केअर, बाय. हे सर्व वाक्य होते. आता काही फ्रेजल वर्ब्स बघूया. पहिलं फ्रेजल वर्ब आहे पिकअप, मीन्स टू आन्सर द फोन, म्हणजेच कॉल उचलणे. स्पीकअप मीन्स स्पीक लाउडर, मोठ्याने बोलणे. गेट थ्रू मीन्स टू कनेक्ट बाय टेलिफोन. हँग ऑन मीन्स टू वेट फॉर अ शॉर्ट टाईम, थोडा वेळ थांबणे किंवा वाट पाहणे. कॉल बॅक मीन्स टू रिटर्न अ फोन कॉल, पुन्हा कॉल करणे. ब्रेकअप मीन्स टू बी इनऑडिबल ओव्हर द मोबाईल फोन, ऐकू न येणे. होल्ड ऑन मीन्स टू वेट फॉर अ शॉर्ट टाईम, थोडा वेळ वाट पाहणे. पुट थ्रू मीन्स टू कनेक्ट बाय टेलिफोन विथ समवन एल्स. हँग ऑन मीन्स टू एंड द टेलिफोन कॉल बाय ब्रेकिंग द कनेक्शन, कॉल ठेवणे. कट ऑफ मीन्स टू इंटरप्ट अ टेलिफोन कन्वर्सेशन. ऑल राईट गाईज, आय होप दिस व्हिडिओ इज गॉन हेल्प यू. इफ यू फाईंड दिस व्हिडिओ हेल्पफुल देन प्लीज हिट दॅट लाईक बटन अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. See you in the next video. Have a nice time.